अरे तीन अरे विद्युतरण कंपनी हाँ बोला राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये कोरोनाचं प्रचंड असं महामोठं संकट मानवजाती समोर आलं आणि या संकटामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला यासाठीच मार्च एप्रिल आणि मे जून या तीन महिन्यामध्ये महावितरण कंपनीनं ग्राहकांना सवलत देण्याचा निर्णय घेतला. मात्र ही सवलत आता बिल आल्यानंतर भुर्दंडामध्ये रूपांतरित झालेली आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून लागू केलेली वीजदरवाढ अन्याय वीजदरवाढ रद्द केली पाहिजे. जी वाढीव वीज बिल आलेले आहे त्या वाढीव वीज बिलामध्ये तीन सवलत दुरुस्त करून त्यामध्ये सवलत मिळाली पाहिजे आणि 50% वीज बिलामध्ये सवलत मिळाली पाहिजे अशा पद्धतीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आज या महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी आणि वीज बिलाचं फाडून टाकण्यात आली. त्यामुळे या राज्य सरकारला आमची विनंती आहे की राज्य सरकारनं ही वीज बिलं दुरुस्त करून दिली नाहीत त्यामध्ये 50% सवलत दिली नाही तर या पुढच्या टप्प्यामध्ये जे होणारं आंदोलन असेल हे न परवडणार असेल राज्य सरकारला आणि सर्वसामान्य माणसामध्ये जो उद्रेक आहे तो उद्रेक या शासनाला या उद्रेकाला सामोरं जावं लागेल आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं या पुढचं जे आंदोलन असेल त्या आंदोलनाचा टप्पा उग्र असेल रस्त्यावर असेल आणि सर्वसामान्य हजारो माणसं त्या आंदोलनामध्ये सहभागी होतील. त्यामुळे राज्य सरकारनं वेळीच या आंदोलनाची दखल घेऊन सगळ्या सर्वच ग्राहकांचं 50% वीज बिल माफ करावं 3 टप्प्यामध्ये त्याला सवलत द्यावी आणि अन्याय वीज दरवाढ रद्द करावी.